वैद्यकीय ज्ञान कायदेशीर पात्रता नसताना वैद्यकीय व्यवसाय करून जनतेच्या आरोग्यास आणि जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी एका बोगस डॉक्टर विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान डॉक्टर नीलम संपतराव कुंभार वय 63 राहणार मुरारजीपेठ पोलीस क्लब जवळ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मल्लिकार्जुन भीमा शंकर कुंभार वय 63 राहणार तांदुळवाडी तालुका दक्षिण सोलापूर याच्या विरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात 29 ऑक्टोबर 2024 रोजी 10:30 सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की 26 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 2:00 सुमारास तांदुळवाडी संगदरी रोडवरील शिवशक्ती आयुर्वेदालय तालुका दक्षिण सोलापूर येथे बोगस डॉक्टर कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवीधारक नसताना वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे दिसून आले. या तपासणीत संबंधित बोगस डॉक्टरकडे पदविकेचे आणि नोंदणीचे प्रमाणपत्र उपलब्ध न करून दिल्यामुळे अपात्र असताना सुद्धा वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांकडून पैसे घेऊन फसवणूक करत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.